आणि आता कुठे चाललं बाबू? नाही माहिती. पणजीला चाललोय ना. पणजी म्हणजे गोवा, गोवा म्हणजे पणजी. आणि तुझी पणजी कुठे आहे? कोकणात. सकाळी ना आणि दुपारी झोप काढली मस्त. आता जेवून छान मासे खाऊन आणि आता आपण जाऊया. येस, फिरायला चाललो. मज्जा करायला. तुम्ही किती वेळ लागेल आपल्याला? पाऊन तास लागेल. अनु झोपली होती ना, तिची झोप पूर्ण झाली की ती त्रास नाही देणार ना. आणि तसही ते सगळं रात्रीच आहे ना, फिरणं ते सगळं दिवसाचं नाही. दिवसाचे एकच बोट असते ते. हो ना. हो, ते काय कोण तेवढे नसतात रश वगैरे. आता आपण करेक्ट ऍक्च्युली टाइम मध्ये आलोय. 7 म्हणजे काय सुंदर ब्रिज आहे हा वरती. त्याच्या लाईट काल गेलो होतो ना, त्याच्या लाईट चेंज होतात. हो, ग्रीन झाली लाईट. केवढा मोठा ब्रिज आहे ना, आपण फिरून फिरून तिकडेच जातोय. वाव, क्रूज मध्ये किती सुंदर सुंदर आहे. वाव वाव, हे काय? बिग डॅडी. बिग डॅडी कॅसिनो. गोव्यापेक्षा बाहेरचे लोक जास्त येत असतील. हो, गोव्यातल्या लोकांना नॉर्मल असेल रे. काय मोठ क्रूज आहे रे हे. हो, केवढं मोठं क्रूज आहे बिग डॅडी कॅसिनो. कसिनो इकडे पण आहे आणि तिकडे पण मोठ होत ना अंशू. चला जाऊया ना बोटीवर. ह्याच्यात करिअर करायचं आपल्याला. ओ ताई, चला बोटीत बिटीत जाऊया. ओ अंशू, काय करायचं? बोटीत नाही जायचं. काय झालं मिसेस विचारे? टेन्शन मध्ये का दिसतात? काय हो सोनू, तुमची आई टेन्शन मध्ये का दिसते? मम्मा काय झालं? आपल्या पास झाल्या पण काय झालं का ते सांगाल मला. काय रे, आम्ही एक तास प्रवास करून आलो. तिथे बोटिंग होती, तिथे 1.5 तास बोटीवर फिरवणार आणि तिथे डान्स, म्युझिक, ऑर्केस्ट्रा असं सगळं पण होतं आणि ते सगळं करण्यासाठी आम्ही आलो. एक तास ट्रॅव्हल करून आणि मॅडमने गार्डनमध्ये फिरवलं, प्ले एरियामध्ये खेळली, वाळूमध्ये खेळली, आत्ता वाजले 9 आणि जेवायला घेऊन आले. पण तिला मजा आली का? सुन, मजा आली. मजा आली. तिला मजा आली, नो प्रॉब्लेम. तिने एन्जॉय केलं आणि आता आम्हाला पुन्हा यावं लागणार आहे. नो प्रॉब्लेम. आपण मग उद्याचा प्लॅन काय तुमचा? उद्याचा उद्या आपण स्पोर्ट्स करायला जायचं, वॉटर स्पोर्ट्स. जे मी किती करेल मला माहिती आहे, कारण मला पाण्याची आणि अंशूला पण खूप पाण्याची भीती वाटते. त्यामुळे आता मॅडम काय करतात बघूया उद्या. मी प्रयत्न करेल काहीतरी करण्याचा, पण आता इथे जे जे अवेलेबल आहे ते आपण एक्सप्लोअर करूया उद्या सकाळी.
ठीक आहे. आणि उद्या आपण ट्राय करूया वॉटर स्पोर्ट्स किंवा काही त्यातलं काही सोपोल्ड आपण करू शकतो. आणि बनाना राईड आणि ते मला हे ऐकूनच भीती वाटते. बनाना ठरलंय पण मॅडम ऑलरेडी किती करू शकेल आय डोंट नो, पण मी ट्राय करेन. बनाना राईड आणि हिला डॉल्फिन शो आणि वॉटर स्पोर्ट्स गेम. आणि आता खाऊचा कट्टा आलाय जेवायला कुठे? रिट्स हॉटेल म्हणून आहे. रिट्स क्लासिक. रिट्स क्लासिक तिथे आम्ही जेवायला आलो. आणि